झी 24 तास एक पाऊल पुढे। कर्तव्य दक्ष अधिकारी म्हणून नरेंद्र कुमार यांचं नाव घेतलं जात होतं। एसडीपीओ पदावरती कार्यरत झाल्यानंतर त्यांनी या अवैध उत्खनन करणाऱ्या माफियांच्या विरोधात कारवाईचा बडगा उगारला। त्यांनी स्पेशल फोर्सची मागणी सुद्धा केलेली होती, मात्र त्यांना ती पुरवण्यात का आली नाही। आणि तेवढंच महत्वाचं म्हणजे ज्या ठिकाणी त्यांची हत्या करण्यात आली त्या ठिकाणाहून केवळ 250 मीटर अंतरावरती पोलीस चौकी आहे। आपलं कर्तव्य बजावताना आयपीएस अधिकारी नरेंद्र कुमार शहीद झाले। एका घरातील दिवा विझला। कालपर्वापर्यंत जगातील सर्वात जास्त आनंदी म्हणवून घेणारं कुटुंब नेहमी करता दुःखाच्या गर्तेत सापडलंय। मात्र या शोककळीला जबाबदार कोण? नाही, अब नाम तो मुझे अब नहीं याद आ रहा, बाद में बता सकता हूं, लेकिन इस समय नाम तो नहीं बता पाऊंगा। बीजेपी के विधायक हैं और राजगढ़ से हैं, डिस्ट्रिक्ट राजगढ़ से, वहां ये सीडीओ थी पहले। आयपीएस अधिकारी नरेंद्रच्या हत्येनं एक ना अनेक प्रश्न उपस्थित केले। सूत्रांच्या म्हणण्यानुसार अवैध उत्खनन करणाऱ्या माफियांच्या विरुद्ध कारवाईचा बडगा उगारणाऱ्या नरेंद्र यांनी सुरुवातीला फोर्सची मागणी केली होती, मात्र त्यांना एकटंच जाण्यास सांगण्यात आलं। घटनास्थळापासून पोलीस चौकी केवळ 250 मीटरच्या अंतरावर आहे। स्वतः नरेंद्रचे वडील पोलिसात काम करत असल्यामुळे त्यांनीही अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केलेत। बिलकुल चाह रहे हैं कि सीबीआई जांच हो, लेकिन चाहने से शासन इतनी आसानी से जांच नहीं होने देगा और उसे है वही की वही पापूती करेगा। त्यामुळे जेव्हा आयपीएस अधिकारी नरेंद्र अवैध उत्खनन थांबवण्यासाठी घटनास्थळी गेले तेव्हा त्यांना फोर्स का देण्यात आली नाही? त्यांना घटनास्थळी एकटंच जायला कोणी सांगितलं? पोलीस चौकी एवढ्या जवळ असताना एखाद्या अधिकाऱ्याची हत्या कशी काय करण्यात आली? पोलिसांच्या आशीर्वादानेच तर त्या ठिकाणी अवैध उत्खनन करण्यात येत नव्हतं ना? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उभे राहतात, ज्या प्रश्नांची उत्तरं येत्या काही दिवसात मध्य प्रदेश पोलीस आणि सरकारला द्यावी लागणार आहेत। झी 24 तासाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।